नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रश्न तुमचे स्पष्टीकरण माझे या उपक्रमामध्ये आजचे प्रश्न पहा प्रेरणा मेन मेनकुदळे या विद्यार्थिनीने एक प्रश्न पाठवलेला आहे पुढीलपैकी चुकीची पदावली कोणती एकूण चार पदावल्या दिलेल्या आहेत त्यापैकी चुकीचे आपल्याला पदावली पदावली शोधायचे आहे तर सुरुवातीला आपण एक एक पर्याय घेऊन आपल्याला सोडवून पाहायचं आहे पहिला पर्याय दिलेला आहे सात गुनिले आठ भागिले चार आता सोडवून काढूया आधी भागाकार करायचा असतो म्हणून सात गुणिले आहे तसंच ठेवलं आठला चारने भागलं की दोन उत्तर येईल आणि सात गुनिले दोन केलं तर चौदा आणि या ठिकाणी सुद्धा चौदा दिलेला आहे म्हणजे पहिला पर्याय बरोबर आहे आपल्याला चुकीची पदावली शोधायची आहे दुसरा पर्याय पहा सत्तावीस भागिले तीन गुणिले तीन तर इथंच आपल्याला लक्षात यायला पाहिजे उत्तर आहे असं सत्तावीसच यायला पाहिजे कारण जेवढी घरं आपण पाठीमागे जातो ते आहे तेवढीच घरं आपण पुढे येतोय भागाकार तीन आणि गुणाकार तीन म्हणजे फिरून सत्तावीसच उत्तर येईल करून पहा सत्तावीस भागिले तीन गुणिले तीन काय होईल सत्तावीसला तीनने भागल्यानंतर उत्तर नऊ येईल आणि पुन्हा आणखी तीनने गुणल्यानंतर फिरून सत्तावीसच येईल पण या ठिकाणी नऊ दिलेलं असल्यामुळे पर्याय क्रमांक दोन ही चुकीची पदावली आहे दुसरा प्रश्न पहा राहुल संतोष पवार ढालेवाडी या शाळेतून या विद्यार्थ्याने शंका पाठवलेली आहे बावन्न लाख सातशे ब्याण्णव ही संख्या पंधराने पूर्ण भाग जाण्यासाठी तिच्यामध्ये कोणती लहानात लहान संख्या मिळवावी लागेल चार पर्याय दिलेले आहेत आता पंधराने भाग जाणारी संख्या म्हणजेच आता पंधराचे आपल्याला भिन्न असे अवयव दोन शोधायचे आहेत की जे मूळ अवयव असले पाहिजेत म्हणजेच तीन आणि पाच या दोन्हींचा गुणाकार केला तर पंधरा येईल म्हणून पंधराची कसोटी काय तयार होईल तर ज्या संख्येला तीननेही भाग जातो आणि ज्या संख्येला पाचनेही भाग जातो त्या संख्येला पंधराने भाग जातो मग आता तीनची कसोटी काय आहे तर दिलेल्या संख्येतील प्रत्येक अंकांची बेरीज करायची आणि पाचची कसोटी काय आहे एकक स्थानी शून्य किंवा पाच तर आता मी ती संख्या लिहून घेत आहे बावन्न हजार सातशे ब्याण्णव पहिली तर गोष्ट की पाचची कसोटी वापरायची असेल तर एक तर आपल्याला तीन मिळवावे लागेल म्हणजे उत्तर येईल बावन्न हजार सातशे पंच्याण्णव एकच स्थानी पाच आले की पाचने भाग जातोय पण तीन हा पर्याय दिलेला नाही दिलेल्या उत्तरामध्ये त्यामुळे आपण काय करू मग पुढची संख्या पुढची संख्या म्हणजेच आता आपल्याला आठ मिळवावं लागेल तरच बावन्न हजार सातशे ब्याण्णव अधिक आठ केल्यानंतर बावन्न हजार आठशे ही संख्या तयार होईल म्हणजे एकक स्थानी शून्य येईल शून्य किंवा पाच आले तरच पाचने निशेष भाग जाणार म्हणून मी तीनवरून डायरेक्ट आठवर का गेलो कारण आठ मिळवलं तरच एकक स्थानी शून्य येईल किंवा पाच येईल आपल्याला म्हणून आठ मिळवायची गरज वाटली आता आठ पर्यायामध्ये दिलेलं आहे का दिलेलं आहे पण आत्ताशी फक्त पाचची कसोटी व्हेरीफाय केली आता तीनची कसोटी व्हेरीफाय करूया या दिलेल्या संख्येतील अंकांची बेरीज करूया आठ आणि दोन दहा दहा आणि पाच पंधरा पंधराला तीननं पण भाग जातोय याचा अर्थ या संख्येला तीनही भाग जातोय आणि पाचनेही भाग जातोय याचा अर्थ दिलेल्या संख्येमध्ये आठच मिळवावे लागतील पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न पहा त्याच विद्यार्थ्याचा आहे राहुल संतोष पवार त्याने काय शंका विचारलेली आहे खूप छान शंका आहे भाजप पंचवीस भागाकार तीस आणि भाग बाकी पंधरा असणाऱ्या भाज्य संख्येला जर तीसने भागले तर मिळणारी बाकी किती तर सुरुवातीला आपण भाज्य शोधूया तो असा कोणता भाज्य आहे की जिथं भाजक आपल्याला दिलेला आहे पंचवीस त्यानंतर भागाकार दिलेला आहे तीस आणि बाकी दिलेली आहे पंधरा पहिल्यांदा मी तुम्हाला सविस्तर गणित सोडवून दाखवतो आणि मग आपण शॉर्टकट कडे जाऊया तर पुन्हा विचारलेलं आहे की म्हणजे आधी भाज्य काढायचं आहे ते आणि त्या भाज्याचा वापर करून जर पुन्हा तीसने भागले तर बाकी किती येईल असं विचारलेलं आहे तर पहिली तर गोष्ट आपण भाज्य शोधूया भाज्य कसा काढतो आपण तर भाजक गुणिले भागाकार म्हणजे पंचवीस गुणिले तीस आणि अधिक बाकी मग पंचवीस त्रिक पंच्याहत्तर सातशे पन्नास आणि हे पंधरा मिळवल्यानंतर सातशे पासष्ट हा भाज्य मिळाला आता जर या संख्येला तीसने भागले सातशे पासष्टला जर तीसने भागले तर बाकी किती येईल असा प्रश्न विचारलेला आहे तीस दोने साठ शहात्तरमधून साठ गेले सोळा वरून घेतले पाच पाचा एकशे पन्नास आणि बाकी आली पंधरा बरोबर तर हे आपलं उत्तर असणार आहे इथं दिलेलं आहे पर्याय क्रमांक दोन पण ही वेळ खाऊ पद्धत आहे मी इथंच तुम्हाला एक शॉर्टकट दाखवणार आहे भाजक आणि भागाकार यांची जर आदला बदल केली तर फरक पडत नाही कारण गुणाकारामध्ये पंचवीस हा भाजक घेतलेला आहे आणि भागाकार म्हणून तीस घेतलेला असेल तर त्यांचे आदला बदल जर गुणाकारात गे केली तर गुणाकार बदलत नाही त्या नियमानुसार आता भाजक जर तीस घेतला तर भागाकार पंचवीस येणार हे निश्चितच आहे आणि मग बाकी आहे तीच राहील मग बाकी किती येईल मग पंधरा येईल म्हणून जी दिलेली प्रश्नातील बाकी आहेत तीच उत्तर येणार कारण फक्त काय बदल केलेला आहे की भागाकार तीस आहे त्याच्याऐवजी हो भाजप तीस केला तर उत्तर भागाकार येणार पंचवीस आणि बाकी मात्र तीच राहील असं जर थोडंसं आपण विचार केला तर आपल्याला सोडवायची गरज सुद्धा पडणार नाही आणि शेवटचे दोन प्रश्न पाठवलेले आहेत श्रावणी राजेंद्र लोहार या विद्यार्थिनीने दोन पदावल्या दिलेल्या आहेत त्या सोडवायच्या आहेत अतिशय सोप्या आहेत फक्त या ठिकाणी महिरपी कंस वापरलेला आहे त्यानंतर साधा कंस देखील वापरलेला आहे आणि चौकटी कंस देखील वापरलेला आहे त्यामुळे कदाचित गोंधळ वाटला असेल आणि दुसरी गोष्ट की तीन गुणिले पाच याच्यानंतर चिन्हच दिलेलं नाही म्हणजे इथं गुणाकाराचं चिन्ह इथं लपलेलं आहे हे निश्चित आहे जिथं चिन्ह दिलेली नसतात तिथं गुणाकाराचं चिन्ह असतं हे लक्षात ठेवा आता सोडवूया बाहेरची क्रिया आपण आधी केली तरी चालते फक्त ती बाहेरची बाहेरच ठेवायची पाच त्रिक पंधरा आता आतल्या क्रिया करूया दोन कंसात सात आता इथं तीनातून दोन गेले ए काही क्रिया मी भरभर करतोय खरं तर नियमानुसार सगळ्यात पहिल्यांदा हा कंस सोडवायचा आहे परंतु एक एक क्रिया करत बसलो तर आपल्याला खूप वेळ लागेल त्यामुळे ज्या क्रियांनी पुढे अडचण येणार नाही अशा क्रिया आपण करून घेतल्या उदाहरणार्थ तीन वाजा दोन तीन गुणिले पाच एक गुणिले शून्य तर उत्तर येणार आहे शून्य आणि हे वाजा एक मात्र तसंच ठेवलं आता पुन्हा एक गुणिले शून्य केलं तर शून्य येईल शून्याने शुने दोनाला गुंडलं तर पुन्हा शून्य येईल आणि शून्याने पंधराला गुंडलं तर पुन्हा शून्य येईल शून्यातून शुने एक वाजा करायचा आहे उत्तर वाजा एक येईल ही संकल्पना खरं तर पाचवीला नाही आहे ऋणसंख्यांची तर प्रश्नामध्ये कदाचित लिहित असताना कुठेतरी एखादं चिन्ह राहून गेलं असेल त्यामुळे उत्तर ऋण येत आहे प्रश्नातील चूक आहे हे उत्तराची चूक नाही बघा तीन गुणिले पाच आहे तसंच हे दोन नुसतं घेतलं असेल तर तिथं गुणाकार असतं तीन वाजा दोन पण आहे तसंच घेतलं आपण एक गुणिले शून्य आणि हे वाजा येत तर वाजा एक केल्यामुळेच खरं तर ऋण एक चिन्ह आलेलं आहे ते तर ते घेतलं नाही तर मग शेवटी शून्य हे उत्तर येऊ शकतं आणखी एक प्रश्न आहे पहा इथं देखील तीन गुणिले चार भागिले सहा अधिक पाच कंसात आठ भागिले चार कंस आधी सोडवायचा असतो तर तीन गुणिले चार भागिले सहा अधिक पाच गुणिले आठला चारने भागलं तर उत्तर दोन येईल आता नियमाने खरं तर आधी भागाकार करायचा असतो परंतु चारला सहाने भाग जाईल का तर उत्तर जाणार नाही मग गुणाकार करून पुन्हा भागाकार करावा लागेल चार गुणिले तीन केलं तर बारा बाराला सहाने भागलं तर उत्तर येईल दोन आणि पाच गुणिले दोन दहा आणि शेवटी बेरीज दहाने दोन बारा म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येईल बारा अशा पद्धतीने सर्व प्रश्न झालेले आहेत धन्यवाद